मोदी नक्षलवाद्यांच्या निशाण्यावर आहेत याच्यावर आम्ही नागरिकांच्या प्रतिक्रिया मागवल्यात आणि आम्हाला भरपूर प्रतिसाद मिळतोय. तुमचं रोखठोक मत तुम्ही मांडू शकता. आमचा नंबर आहे 022-710-55160 वर तुम्ही तुमचं मत मांडू शकता. आणि सुरुवातीलाच आहेत सुषमा म्हणून. सुषमा मांडा तुमचं मत. डोंबिवलीहून सुषमा बोलत आहेत. हॅलो. हा बोला सुषमा. हा आम्हाला तर असं वाटत नाही याच्या मागे काँग्रेसचाच हात आहे आणि जे दलितवाद्यांना आता सध्या हे करतायत त्यांच्यामुळे ते पण त्याच्यात साथीदार आहेत सगळ्यांना. आणि मोदींना मारण्यासाठी हे स्पेशली ते करतील. हॅलो. ओळे आपण भारत केंद्रे आहेत कर्नाटक मधून बोलतायत. बोला भारत. माझं हे मत आहे की नक्षलवादी जे आहेत त्यांच्यासाठी भारत देश स्वतंत्र झाला तेव्हापासून आजपर्यंत कोणत्या सरकारनं क्रिएटिव्ह अशी चांगली भूमिका घेण्याचा प्रयत्न केलाय का आणि केलाय तर त्याचे परिणाम शून्यच का आहेत पहिला. आणि दुसरा जर मोदीजी त्यांच्या निशाण्यावर आहेत तर ही सिच्युएशन येऊ का दिली. कोणताही चांगला नेता जेव्हा भारताला पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेस भारतातलेच काही पक्ष एकत्र येऊन त्या नेत्याला खाली का वाढतात. एक्झाम्पल म्हणून राजीव गांधी असू द्या किंवा चांगले चांगले नेते असू द्या अशा नेत्यांवर जसं लाल बहादूर शास्त्री असू द्या त्यांच्यावर जे झालेले आहेत संकट आणि आज मोदीजी बरोबर पण हे ऐकायला भेटतंय तुमच्या चॅनलच्या माध्यमातून तर हे सगळ्यात सेन्सिटिव्ह मॅटर आहे आणि ह्याच्यावर लवकरात लवकर भारताच्या इन्व्हेस्टिगेशन एजन्सीजनं कारवाई करून मुख्य आरोपीला तात्काळ गजाआड करणं हे जरुरी आहे. भारत केंद्रे तुम्ही तुमची प्रतिक्रिया नोंदवलीत त्याबद्दल धन्यवाद. आता पनवेलवरून भारत विलास यांचा फोन आहे. विलास बोला तुमचं मत मांडा. नमस्कार. नमस्कार. हा नमस्कार. हा पुण्यासारख्या ठिकाणी तुम्ही जेव्हा एल्गार परिषदांना परमिशन देता आणि तुम्ही जे परशुरामाची जयंती नाकारता त्यावेळी गडचिरो सारख्या ठिकाणचे जे अतिरेकी आहेत ते पुण्यासारख्या ठिकाणाहून मोठी धडक घेऊन जातात आणि पुण्यासारख्या व्यक्तींना त्यांना बळ मिळतं पुण्यातनं आणि म्हणून ते असे मोठे कारस्थान करू शकतात कारण त्यांना शहरातनं पाठबळ मिळते. त्यांचं पाठबळ खच्ची करण्याचं काम म्हणजे हे जे कार्यकर्ते आहेत एल्गार परिषद माध्यमातून काम करणारे किंवा वामश्री काम करणारे किंवा मग तुम्ही वामपंथी दरातनं तुम्हाला पुरोगामी महाराष्ट्र बनवायचं आहे आणि हे सगळं गाडून टाकायचं आहे अशा पद्धतीने जे तुम्ही काही काम करता ते थांबवलं पाहिजे. आणि याच्यातनं एक देशाचा मुख्य नेता त्याच्यावर हल्ला करण्याचा तुम्ही प्रयत्न करणार आणि त्यातनं मग मारणार आणि नंतर मग फक्त पुरावे आरोपी गोळा करा इथपर्यंत थांबतं पुढे काही होत नाही. त्यापेक्षा ह्या लोकांना मध्येच अटकाव केला पाहिजे. मुख्य म्हणजे एल्गार परिषदेमध्ये ज्या पद्धतीने घोषणा झाल्या ज्या पद्धतीने तुम्ही बरोबर तुमचा विलास तुमचा मुद्दा कळला तुम्ही तुमचं मत मांडलं त्याबद्दल धन्यवाद. आता गडचिरोली मधून अमोल यांचा फोन आहे. अमोल मांडा तुमचं मत. अमोल बोला तुमचं मत मांडा. अमोल यांच्याशी आपला संपर्क तुटलेला आहे. उस्मानाबादवरून हरिश्चंद्र यांचा फोन आहे. हरिश्चंद्र तुमचं मत मांडा. मी हरिश्चंद्र मगर उस्मानाबादहून बोलतो. एवढा मोठा नेता आम्ही उस्मानाबादहून हरिश्चंद्र मगर बोलतो. हा बोला हरिश्चंद्र सलग बोला. एवढा मोठे मोदी साहेब नेते आहेत आणि पंतप्रधान आहेत एवढं काम करतात आणि त्यांना अशी धमकी येते आणि एवढ्या मोठ्या नेत्याला जर कोणी धमकी देत असेल तर हे योग्य आहे का. त्याचा ताबडतोब बंदोबस्त करायला पाहिजे ना. बरोबर आहे हरिश्चंद्र. हरिश्चंद्र तुम्ही तुमचं मत मांडलात धन्यवाद. मोदी नक्षलवाद्यांच्या निशाणावर आहेत का याच्यावर लोक प्रतिक्रिया नोंदवत आहेत. आणि वैभव आहेत सांगलीवरून. वैभव मत मांडा तुमचं. नक्षलवाद्यांच्या निशाणावर मोदी आहेत तसं नक्षलवादी जो पकडला गेला त्या पत्रात तसा उल्लेख आहे.
नक्षलवाद्यांचा शहरी चेहरा म्हणून आपण बघू शकतो रोमा विल्सन, जो जेएनयूचा माजी स्टुडंट आहे आणि कम्युनिस्ट पार्टीच्या स्टुडंट विंगचा तो विद्यार्थी होता, कार्यकर्ता होता आणि कट्टर डाव्या विचारसरणीचा हा विल्सन होता. त्याच्याकडे जे पत्र सापडले त्यात खळबळजनक असा उल्लेख आहे आणि मोदी जसं राजीव गांधींना संपवण्यात आलं तसंच नरेंद्र मोदींना संपवलं पाहिजे अशी भाषा या पत्रात नमूद करण्यात आलेली आहे. पुणे पोलिसांनी जी देशभरात कारवाई केली त्यात ही खळबळजनक माहिती पुढे आलेली. आता आपण जळगावकडे वळूया. जळगावमधून स्वामी यांचा पोद्दार यांचा फोन आहे. स्वामी, तुमचं मत मांडा. साहेब, एवढं सांगितलं की ह्या सर्व प्रकरणामध्ये जे मोदी विरोधी आता गठबंधन झालं त्यात पाकिस्तान पासून तर भारतातल्या छोट्या छोट्या शहरांमधून पण खूप मोठ्या प्रमाणात हे षड्यंत्र असलं जाते आणि हे जे ग्रामीण भागातले मुलं जे शिक्षित असून सुद्धा त्यांना या मार्गावर नेलं जाते ते खूप निंदनीय प्रकार चालू आहे आणि यामध्ये खूप मोठे मोठे नेते पण इन्वॉल्व्ह असल्यामुळे हे रोखणं खूप अवघड आहे आता आणि ते आमच्या सारख्या तरुणांनाच आता बघावं लागणार की या गोष्टींना कसं नाकारलं पाहिजे, कसं यांना मुख्य पदात आणलं पाहिजे. खास करून जे शिक्षण संस्था आहे त्यामध्ये पण खूप प्रमाणात हे नक्षली चळवळीचे जे प्राध्यापक लेवलचे लोक जर ऍक्टिव्ह तर मग कोणाकडनं अपेक्षा करणार आपण. गुंड मवाली हे त्यांच्या पोटापूर्ती करतात पण हे देशविरोधात कृत्य करतात. शिक्षण घेऊन सुद्धा शिक्षण क्षेत्रामध्ये जर हे इतके मोठ्या प्रमाणात रुजलेले आहेत त्यांना रोखणं म्हणजे खूप कठीण होणार आहे. आता आमच्या पुढच्या पिढीला आम्ही कसं न्यायचं, शिवाजी संभाजी रक्तगडे पिढी तयार झाली पाहिजे. काही लोक अगदी बरोबर स्वामी पोद्दार, तुमचा मुद्दा लक्षात आला आणि तुम्ही जो सवाल उपस्थित केला तो अगदी रास्त आहे. औरंगाबाद वरून वैभव आहेत. वैभव बोला, तुमचं मत मांडा. हॅलो सर, नमस्कार. हा नमस्कार, मत मांडा तुमचं. माझं असं मत आहे की मोदींच्या विरोधात जो आता कट रचला जातोय त्यामध्ये राष्ट्रीय पक्षांचा कुठल्या राष्ट्रीय पक्षांचा हात हे महत्वाचं आहे. कारण जे कोणी राष्ट्रीय पक्ष आहेत तर त्यांनी नेमकं षडयंत्र कसं रचलंय का म्हणजे त्याच्या मागचा उद्देश काय हे समजून घेणं गरजेचं असणार आणि त्याच्यामुळे मोदींना सुरक्षा सगळ्यात महत्वाचा विषय आहे. बरोबर आहे वैभव की सुरक्षा आता नक्कीच म्हणजे हे पत्र समोर आल्यानंतर सुरक्षा नक्कीच वाढवण्यात येईल. तुम्ही दिलेला मत मांडल्याबद्दल धन्यवाद. आणि दीपक देवरे आपल्यासोबत आहे. दीपक, तुमचं मत मांडा. हा हॅलो. हा बोला दीपक, सलग बोला. मोदी नक्षलवाद्यांच्या निशाण्यावर आहेत असं. हा बोला दीपक. दीपकजींशी आपला संपर्क तुटलेला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना संपवण्याचा नक्षलवाद्यांचा डाव होता आणि तसे मनसुबे एका पत्रात नमूद करण्यात आले. ते पत्र पुणे पोलिसांच्या कारवाईत समोर आलेले आहे. दिल्लीमधला नक्षलवाद्यांशी संबंधित जेएनयूचा माजी विद्यार्थीकडे पत्र सापडलं होतं. लातूरवरून हेमंत यांना सुद्धा आपलं मत मांडायचं. हेमंत बोला. हॅलो. हा बोला हेमंत. ज्याप्रमाणे मोदीजींनी आणि फडणवीस सरकारने नक्षलवाद्यांच्या विरोधात जो कारवाईची धडाका चालवलेला आहे त्यांचा बिमोड करण्यासाठी जी पावले उचललेली आहेत त्याचा ते भाग म्हणून नक्षलवाद्यांनी हे ही धमकी दिलेली आहे आणि जनतेनी या नक्षलवादी लोकांशी जे कनेक्शन ज्या लोकांचं आहे त्यांचा बुरखा त्यांनी फाडलेला. हॅलो. हेमंतांच्याशी आपला संपर्क तुटलेला आहे. आपण बघतो की नक्षलवाद ही भारत देशातील अगदी ज्वलंत समस्या आहे. अनेक राजकीय नेत्यांनी याच्यावर भाष्य केलं आहे की नक्षलवाद हाच सगळ्यात म्हणजे दहशतवादापेक्षा देखील देशातील अंतर्गत सर्वात कुठली मोठी समस्या असेल ती नक्षलवाद आहे. कल्पना पोळ यांनी सुद्धा आपल्याला फोन केला आहे. कल्पनांना सुद्धा मत मांडायचं. बोला कल्पना, या विषयावर तुमचं काय मत आहे? रोखठोक मत मांडा तुमचं. ओके, मला ऍक्च्युली मोदींना आता निशाणावर ठेवलेलं आहे नक्षलवाद्यांच्या. तर मला एक विचारायचं, आता जे पत्र मिळालेले म्हणतो आपण चॅनलवरून एल्गारवाल्यांनी, तर त्या संदर्भात जे जे लोक आहेत तर त्या पत्राचा पडताळा करून त्यांना त्वरित अटक करावी. कारण कसं आता मोदींनी चांगल्या गोष्टी विरुद्ध चांगल्या गोष्टी करायच्या ठरवल्या आहेत, तर त्या संदर्भात त्यांनी जी काही मोहीम उघडली आहे तर त्यांना बरेच अपोज करणार ही लोक. तर त्यांना ऍक्च्युली अपोज करतायत तरी पण मोदींनी आपलं कार्य चालूच ठेवावं पण स्वतःला पण संरक्षण पुरवावं, एवढं माझं मत आहे. अगदी बरोबर आहे. आणि जे 5 जणांनी पुणे पोलिसांनी कारवाईत पकडले त्यातल्या एकाकडे रोमा विल्सन याच्याकडे हे पत्र सापडले आहे. रोमा विल्सन हा जेएनयूचा माजी विद्यार्थी आहे. वसंत आहेत आता लातूरवरून. वसंत बोला, तुमचं रोखठोक मत मांडा. हा वसंत रामशिर्के बोलतो सर. एवढा मोठा नेता आहे आपल्या भारताचा, पंतप्रधान आहे नरेंद्र मोदी, तो
हे विचार करायचे. हे नक्षलवादी आहेत किती आणि जर समजा भारताचं जर पोलीस फोर्स जर सोडलं आपलं तर त्यानंतर नायनाट होऊन जागेवर सुद्धा राहणार नाही लोक. हा तर ह्या लोकांना आपण कमीत कमी वेळामध्ये आणि संपून टाकलं पाहिजे सरला. मी लातूरमधून म्हणतो सर, लातूरमधून. हा बरोबर आहे तुमचं. तुम्ही या लोकांची किती संख्या काय नाही एवढं जर पोलीस फोर्स आणि आपले जे बीएसएफचे जवान किंवा मिलिटरी जर आहे ते जर सोडले या लोकांच्या अंगावर तर हे चुकून सुद्धा राहणार नाही. या लोकांनी फिरून सुद्धा असा शब्द काढायला नको की नरेंद्र मोदी पर्यंत जाण्याचा सुद्धा. अगदी बरोबर वसंत. नक्षलवादी विचारसरणी ही लोकशाहीला देखील घातक आहे. गेल्या अनेक वर्षांपासून नक्षलवाद्यांचा खूप मोठा धोका देशाला आहे. जो हिंसाचार आतापर्यंत त्यांनी केलेला आहे त्याच्यामध्ये अनेक सामान्य लोकांचे देखील जीव गेलेले आहेत. दिनकर आहेत पिंपरीवरून. दिनकर बोला, रोखठोक मत मांडा तुमचं. ही अतिशय गंभीर बाब असून नक्षलवाद्यांचा हात आपण सर्वांनी मिळून हाणून पाडला पाहिजे आणि देशासाठी जो असो कुठल्या पक्षाचा असो जो आमच्या देशाला पुढे घेऊन जाईल आणि समर्थन देऊन त्याच्या प्रोटेक्शन साठी सगळ्यांनी आपली निभावली पाहिजे आणि हा जो नक्षलवाद आहे पाहिजे. बरोबर दिनकर. विचारांची लढाई ही विचारांनीच लढली गेली पाहिजे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची कामं एकेकडे असतील. व्यक्तिद्वेष आणि इतक्या थराला न गेला नाही पाहिजे. थेट मारण्याची भाषा केली जाते. जसं राजीव गांधींना संपवलं तसं मोदींना संपवलं पाहिजे असा या पत्रात उल्लेख आहे. हे नक्कीच धक्कादायक आहे. तुम्ही तुमचं मत मांडलं त्याबद्दल धन्यवाद. हरीश आहेत आपल्यासोबत. हरीश मत मांडा तुमचं. सर ही एकमेव चोराच्या उलट्या बोंबा प्रकार आहे. भीमा कोरेगावचा प्रकार जो घडलेला आहे. जे आरोपी आहेत त्यांना नाही क्लीन चिट देण्यासाठी हा सरकारचा डाव आहे. पण हरीश हे पत्र सापडलेलं आहे तो जेएनयूचा माजी विद्यार्थी रोना विल्सन त्याच्या घरी लॅपटॉपमध्ये हे पत्र सापडलं आणि थेट त्या पत्रामध्ये हा उल्लेख आहे. जसं राजीव गांधींना संपवलं तसं मोदींना संपवला पाहिजे. ते काय असेल ते कोर्ट काय असेल ते हे करतील. परंतु हा का नाही जे भीमा कोरेगावचे जे आरोपी आहेत ना त्यांना पाठीशी घालण्याचा हा सरकारचा प्रयत्न आहे. हरीश तुम्ही तुमचं मत मांडलं त्याबद्दल धन्यवाद. आणि राज्यभरातून या विषयावर आपलं मत मांडण्यासाठी खूप जणांनी झी 24 ताशी संपर्क केला. अनेक जणांचे फोन आम्ही घेऊ शकलो नाही वेळाअभावी. मात्र प्रत्येकाने आपली रोखठोक मतं या कार्यक्रमाच्या माध्यमातून मांडली त्याबद्दल धन्यवाद. दुपार 3 बातम्यांमध्ये आता इथेच थांबतोय. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झी 24 तास. रहा एक पाऊल पुढे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.